अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 17वा दीक्षांत समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 17वा दीक्षांत समारंभ मंगळवार 11 जानेवारी सकाळी 11 वाजता कोविड-19 पार्श्वभूमीवर ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने साजरा होणार आहे. एकूण 12,239 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे. याचबरोबर 62 विद्यार्थ्यांना PhD पदवी तर 55 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात असल्याचं या प्रसंगी सांगण्यात आलं. आणि माननीय कुलगुरू आणि बाकी सर्व संविधानिक अधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले, त्यांचे आभार. पण आता पुढे जर शासनाने दिलं तर त्यांना ते दिवस भरून वगैरे काढायचे नसतात किंवा जो काही निर्णय शासन म्हणेल तो उपस्थित राहूनच पदवी ग्रहण करावं लागणार आहे. यामध्ये वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा, मानव विज्ञान विद्याशाखा शाखा, आंतर विद्याशाखा, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचा विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आयोजित 17व्या दीक्षांत समारंभामध्ये 8 सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांना तर 4 PhD पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल आणि पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. चारही विद्याशाखेतील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. हा सोहळा विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात सर्व नियमांचं पालन करून फक्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाच्या विद्यापीठाचं संकेतस्थळ YouTube वरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं पदवी संपादन करत असल्याचं यावेळी राज्यपाल कोश्यारी हेच जाहीर करणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना मार्च महिन्यापर्यंत विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात येईल. या पत्रकार परिषदेस प्रभारी कुलगुरू डॉक्टर विकास पाटील, प्रभारी कुलसचिव डॉक्टर सुरेश पवार, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर शिवकुमार गणपूर यांची उपस्थिती होती.